त्यामुळे राज्यातली कितीही काही म्हटलं तर विकास कामं ठप्प झाली आणि आता त्यांच्यावर इतका भार आलेला आहे की मुख्यमंत्री आजारी पडायला लागले. कुणीच आजारी पडू नये, पण तोच जर भार मुख्यमंत्री महोदय मी चांगल्या भावनेत म्हणतो, मी त्याच्यात राजकारण करत नाही, टीका टिप्पणी करत नाही, तेच तुम्ही बाकीच्या 40-42 लोकांचं मंत्रिमंडळ केलं असतं तर कामाची वाटणी झाली असती. जो तो पालकमंत्री त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये काम करत राहिला असता, अशा प्रकारची संकट आल्यानंतर आढावा बैठकी झाल्या असत्या, त्याच्यामध्ये काय लोकांचे प्रश्न आहेत ते समजून घेता आले असते. आता अनेक जण काही सांगतात, परंतु सचिवांना सांगितलं तर सचिव म्हणतात की आम्हाला आदेश पाहिजे, पण ते आदेश देण्याच्या करता त्या खात्याचे मंत्र्याची जबाबदारीच कुणावर नाही, सगळीच जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्याकडे पण अजून कुठलं खातं नाही, कारण मी उपमुख्यमंत्रीपद बघितलंय. त्यांना कुठलं तरी खातं दिल्यावर त्या खात्यावर ते त्या ठिकाणी जे काही आदेश असतील ते आदेश देऊ शकतात, जो काही निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय तो घेऊ शकतात. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. सरकार येत असतात, सरकार जात असतात. आता देखील आपल्या विरारवाडी आणि तुमच्या जळगाव कप्प्याला निवडणूक झाली, ठीक आहे, कधी कोण निवडून येतं कधी कोण निवडून येतं, पण कामं विकासाची तशीच पुढे चालू असतात. आता हे दोघं जण सरकारमध्ये आल्यानंतर जनहिताच्या प्रत्येक निर्णयाला स्थगिती देण्याचं काम त्या सरकारने केलं. कामं काही वैयक्तिक कुणाची होती का? कामं सार्वजनिकच होती, वेगवेगळ्या गावची, तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची होती, पण दिली स्थगिती. आणि त्याच्या संदर्भामध्ये पुढचंही नक्कीच सांगत नाही की पुढे काय होणार आहे. त्याच्यामध्ये ग्रामविकास विभागाच्या निधीसह जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीला देखील या मान्यवरांनी स्थगिती दिलेली आहे. असं कधी महाराष्ट्रामध्ये घडलं नव्हतं. आता महाविकास आघाडीच्या सरकारने पण अनेक चांगल्या प्रकारचे निर्णय घेतले, परंतु हे निर्णय कोणत्या हेतूने ते बदलतायत ते अजून राज्याला समजायला मार्ग नाहीये. त्याच्यातूनच आज आपण या सगळ्या गोष्टी बघतोय. गावच्या विकासाला गती मिळण्याच्याऐवजी राजकारण मोठ्या प्रमाणावर होणार आहे.